नमस्कार मैत्रिणींनो, बेबी हेल्थ अँड केअर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओ मध्ये मी बाळाचे डोके गोल राहण्यासाठी मोहरीची उशी ही कशी तयार करायची आणि त्याचे होणारे उपयोग हे सांगणार आहे. चला तर मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. कधी कधी आपण बाळाला झोपून फीड करतो, त्यामुळे बाळ एका कुशीवरती राहतं आणि बाळाच्या डोक्याची एक साईड ही चेपली जाते. बाळाच्या डोक्याचा आकार गोल राहण्यासाठी आपण मोहरीच्या उशीचा उपयोग केला पाहिजे. मी माझ्या बाळासाठी मोहरीच्या उशीचा उपयोग केला होता. ही आहे ती मोहरीची उशी. यामध्ये मोहरी स्टफ केल्याने ती बरोबर बाळाच्या डोक्याप्रमाणेही ऍडजस्ट होते आणि बाळाला फ्लॅट सरफेस मिळण्यापासून वाचवते. या उशीचा उपयोग असा आहे, यामध्ये मोहरी स्टफ केल्याने ती आपल्या बाळाच्या डोक्याच्या आकाराप्रमाणे ऍडजस्ट होईल. या उशीमध्ये हाफ पोर्शन मध्येच मोहरी ही स्टफ केलेली आहे. त्या मोहरीला ऍडजस्ट होण्यासाठी जागा मिळावी म्हणून आणि मी इथे कॉटनच्या कपड्याचा यूज केला. आपल्या बाळाच्या डोक्यासाठी सेफ राहील आणि उशीचा आकार देखील मी माझ्या बाळाच्या डोक्याच्या आकारापेक्षा थोडा मोठा घेतलेला आहे. ह्या उशीचा उपयोग तुम्ही तुमचे बाळ 15 दिवसांचे झाल्यानंतर करू शकता, ते बाळ पालथे होईपर्यंत. कारण की बाळ एकदा पालथे व्हायला लागलं तर ते सारखे झोपून राहत नाही, त्यामुळे ह्या उशीचा उपयोग होत नाही. तुम्ही रात्री बाळ झोपताना या उशीचा उपयोग करू शकता. पुढे जाऊन ही उशी किती दिवस तुम्ही वापरायची हे तुमच्या चॉईस वरती डिपेंड आहे. बाळाच्या डोक्याचा आकार बिघडू नये त्यासाठी ही उशी खूप महत्वाची आहे. ही उशी कशी तयार करायची ते बघूया. मोहरीची उशी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे मोहरी अंदाजे 1/2 किलो, कॉटनचे कापड आणि कॉटनचे कव्हर. इथे मी 10x10 कॉटनचे कापड घेतले आहे आणि त्याला कडेने स्टिच करून घेतले आहे. फक्त थोडे ओपन ठेवले आहे मोहरी आतमध्ये टाकण्यासाठी. आता मी याला सरळ करून घेते. आणि आता आतमध्ये मोहरी टाकून घेते. आणि ही ओपन ठेवलेली बाजू मी स्टिच करून घेते. उशीमध्ये मोहरीची स्टफिंग करून झाली आहे आणि मोहरीची उशी रेडी आहे. यामध्ये पूर्ण मोहरी स्टफ नाही केली, कारण बाळाचे डोके त्यामध्ये ऍडजस्ट होण्यासाठी आपण हाफ पोर्शनमध्येच मोहरी टाकली आहे. आता उशीला कव्हर घालूया. जेव्हा उशीवर बाळाचे डोके राहील तेव्हा मोरी ही बाळाच्या डोक्याच्या दबावामुळे बरोबर ऍडजस्ट होईल आणि बाळाच्या डोक्याचा आकार हा चेपला जाणार नाही. बाळासाठी मोरीची उशी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.